महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनच्या वतीनं जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला यावेळी महाराणी ताराराणी चौक ते बिंदू चौक दुचाकी रॅली काढत परिचारिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यात आलं रुग्णसेवेमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल आज फ्लॉरेन्स नायटिंजल यांच्या जन्मदिनी जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करण्यात येते या दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरात महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बिंदू चौकात फ्लॉरेन्स नाईटिंजल यांच्या प्रतिमेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी महापुरुषांच्या जयघोषासह नर्सेस युनियन जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणान सोडण्यात आला यानंतर महाराणी ताराणी चौकापासून दसरा चौकमार्गे बिंदू चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून परिचारिकांच्या प्रश्नांकडं प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं यावेळी कॉम्रेड अतुल दिघे महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सिंग युनियनचे राज्याध्यक्ष सतीश सर्वगोडे राज्य सचिव डेव्हिड लोखंडे रमेश घाटगे अभिजित हुपरीकर अर्पिता पाटील निलेश सुतार कोल्हापूर जिल्ह्याचे पदाधिकारी मनीष महापुरे ज्योती पाटील सुवर्णा गवळी प्राचार्य किशोर मोरे स्वाती मोरे प्राचार्य यशवंत सूर्यवंशी प्रणोती कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील परिचारिका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या